अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथील समाज मंदिर आणि बौद्ध समाज ओट्यासमोरील अतिक्रमण हटवण्याबाबत वंचित बहुजन आघाडी चाळीसगाव तालुका यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मौजे जामदा येथील बौद्ध समाज बांधव हे चाळीसगाव पंचायत समिती कार्यालयासमोर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात 1 ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसले असून गटविकास अधिकारी जाणीवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। सर्व मागण्या पूर्ण करून सदर जागेवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी चाळीसगाव तालुका व शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनकर्त्यांनी दिला आहे। आणि मी परवा त्या दिवशी स्वतः सैनिक होती, मी स्वतः गेलेला आणि घरी बोलतो व्हिडिओ साहेब नाही आता दिल्लीला गेलेले बोलतो व्हिडिओ साहेब त्यांना बी त्यांच्या बी आपत्ती त्यांना कलेक्टर साहेब मी त्यांना तेच मी त्यांनी सर आमच्या हातात राहतात तू वीस किलो कुठे गेले मला काय म्हणलं होतं एक 4-8 दिवस मी थोडंसं थांबून घ्या कलेक्टर साहेबांनी 10 दिवसाचं आम्ही तुम्ही अधिकारी सांगायला पाहिजे हे आम्हाला सांगतात का कलेक्टर पाठपुरावा घेऊन तुम्ही जाता आता यांनी तो पत्रव्यवहार जो अपर जिल्हा अधिकाऱ्यांकडे किंवा माननीय DM साहेबांकडे केलेला आहे त्याबाबतमध्ये यांनी निवेदन वगैरे किंवा जे शिफारस पत्र वगैरे तुम्ही दिलं पाहिजे किंवा दिलेलं असेल तुम्ही पण फॉलो आम्ही ज्यावेळेस उपोषणला बसलो त्यावेळेस पत्र आणि साहेब आम्ही कायद्याच्या आणि शास्त्राकडून एवढ्याच मदतीची जी आशा करतो साहेबांनी की हे लवकरात लवकर अतिक्रमण निघावं। कारण काय पावसाचे दिवस चालू आहेत, शेतकरी लोक कामं धंदे सोडून या ठिकाणी बसत आहे म्हटल्यानंतर आणि एक दिवस तर नाही ना 4 दिवस होत आले तुम्हाला वारंवार पत्र देऊन सुद्धा तुम्ही त्या दिवसाला निर्णय करताय। ठीक आहे, तुम्ही मान्य आहे आम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कामकाज पूर्ण केलं आहे पण त्याला फॉलो पण तुम्ही घेतला पाहिजे ना, कारण अडचणी तुम्हाला पण येत आहे तालुक्यावर। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।